आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड ते शिरडोन पुलाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भीम कायदा संघटनेची मागणी. 6 ऑगस्टला तिरडी मोर्चा. कुरुंदवाड ते शिरडोन दरम्यानच्या पुलाच्या ठेकेदार आणि यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी भीम कायदा संघटनेने केली असून या प्रश्नी येत्या 6 ऑगस्ट रोजी तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. नुरसीवाडी ते कोल्हापूर दरम्यानच्या कुरुंदवाड शिरडोन पुलाची दुरावस्था झाली आहे. शिरोळ कार्यसम्राट आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाला तब्बल 2.5 कोटीचा निधी मिळाला, मात्र लोकप्रतिनिधींच्या आणि सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मर्जीतील या ठेकेदाराने या पुलाचे काम अतिशय निकृष्टपणे केले आहे. परिणामी पहिल्याच पुरात हे काम पाहून गेले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची आणि यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भीम कायदा संघटनेतर्फे निवेदनाने देण्यात आली आहे. सदरचे निवेदन महसूल मंत्री, मुख्य कार्यकारी अभियंता कोल्हापूर आणि तहसीलदार शिरोळ यांना देण्यात आला आहे. या प्रश्नी येत्या 6 ऑगस्ट रोजी तिरटी मोर्चा काढण्याचा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. महानकारी न्यूज साठी शिरडोहून संदीप इंगळे. कुरुंदवाड शिरडोन हा जोडणारा पूल खरा निकृष्ट, जोडणारा पूल हा खराब झाल्यामुळे शासनाने ह्याला 2 कोटी 50 लाखाचे निधी कन्यागत परवकालमधून निधी मंजूर झाला. हा पूल गेले 5-6 महिने झाला हा रिपेअर सुरू होता. आता नुकत्याच झालेल्या पुरामुळे हा पूल निकृष्टीचा बनल्यामुळे हा पूल वाहून गेलेला आहे. साईडचा भराव हा खचलेला आहे. तसेच साईड पुलाला लावलेल्या या पट्ट्या, लोखंडी पट्ट्या, या पुलाच्या पुराच्या पाण्याने वाकलेल्या आहेत, दबलेल्या आहेत. तसेच हा दगडी जे हे बांधलेले आहेत त्याच्यावर पुलावर कट्टे, ते सुद्धा वाहून आलेले आहेत. हे किती निकृष्टीच्या दर्जेचं काम केलेलं आहे ह्या ठेकेदारानं आणि ह्या अधिकारी लोकांनी. या पुलाच्या जे पैसे मंजूर झालेले आहेत ते पैसे खाण्याचा कट केलेला आहे आणि एकदम अत्यंत दर्जेचा कनिष्ठ दर्जेचा मटेरियल वापरून सगळ्या जनतेची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे हा पूल हे झालेला आहे, पुरात वाहून गेलेला आहे. आणि मला वाटते की हा ह्या शासनाने ह्याच्यावर तात्काळ ह्याची चौकशी करून हे अधिकारी म्हणजे संबंधित अधिकारी व ठेकेदार या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. तसेच या ठेकेदाराचे काळ्या यादीमध्ये नाव यादीत लिस्टमध्ये नाव टाकावं, त्याचं काम बंद करावं हे आणि नव्यानं पुन्हा एक नवीन पूल बांधावं अशी मी मागणी करतो. कुरुंदवाडमध्ये शिरडोन टाकोडा व 17 गावाला खेड्याला गाव पूल असताना हे पुलाचं काम आम्ही वारंवार येऊन तिथं चौकशी केली असते तर त्यांचा अधिकारी येतोय, बघतोय, जातोय. आणि मी म्हटलं त्यात वाळू नाही, खडी नाही, काय नाही, का असं कसं काम करता म्हणता ते आम्ही आमचं सगळं झालेलं आहे, साहेबाचं घेणे झालेलं आहे काय. आणि तुम्ही काय विचारा इथे जाऊन तुम्ही वर विचारा, वर विचारलं तरी म्हणजे आमची माणसं तिथे आहेत, कोणीही कुठली माणसं नव्हती. वारंवार आमची भीम कायदे तक्रार होती तरी पण वरचे अधिकारी आमची कुठलीही दखल घेतलेली नाहीत आणि मनमनी कारवाई केली. आणि प्रत्येकाचे पॅकेट पोच झाल्यामुळं कुणी येतं लक्ष घातलं नाहीत. आणि आता आमची मागणी अशी आहे की परत काम व्हावं या पुलाला, परत साईड पट्ट्या गेलेल्या आहेत, सगळं गेलेलं आहे, परत काम होऊन परत कुरुंदवाड जनतेला विश्वासात घ्यावं. आणि ही जी कंपनी आहे काम केलेली याला काळ्या यादीत नागोल यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहे.